आणि न्यूज टॉप 9 मध्ये आता बघणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्या. शासनाच्या वेबसाईटवरील कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी दाखला द्या, प्रमाणित प्रतींचा आग्रह नको. राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे समितीचे निर्देश. नवी मुंबईच्या नेरुळमध्ये आज वंचितची जाहीर सभा. रामलीला मैदानावर संध्याकाळी 6 वाजता प्रकाश आंबेडकरांची सभा होणार. खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर, विविध कामांची सुळे पाहणी करणार. सोलापूरमध्ये आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचा मेळावा. रोहित पवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन करणार. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाची दुसऱ्या दिवशीही 4 तास चौकशी. साळवींचा व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात चौकशी पूर्ण. आजही चौकशीला हजर राहण्याच्या सूचना. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता. बँक कर्मचारी संघटनेच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय होणार. मुंबई बंदर प्राधिकरणाबाबत राहुल नार्वेकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. प्राधिकरणाच्या जमिनींवरील गाळेधारकांसाठी भाडेनियंत्रण कायद्यात सुधारणा करण्याची मागणी, तसंच अध्यादेश निघेपर्यंत भाडेधारकास बेघर न करण्याचीही पत्राद्वारे मागणी. वर्षभरात 2 वेळा कर्ज घेऊन परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ. कोल्हापुरातील 35,000 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा विशेष अध्यादेश. सोन्यानं गाठला विक्रमी उच्चांक. प्रति 10 ग्रॅम 800 रुपयांनी उसळी घेत 64,404 रुपये तोळा, तर चांदीचा दर 74,200 रुपये प्रतिकिलो.